हे गाईज, मी माया अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग असणार आहे मालवणी चिकन रस्सा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे. आपल्याला यामध्ये जो आपण मसाला बनवणार आहोत तो मसाला बनवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे कापलेले आहेत. कढाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. मी मस्टर्ड ऑइलचा यूज करते. सो या ठिकाणी कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे. मस्टर्ड ऑइल एकदा गरम झालं की त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कांदे. हे कांदे दोन मोठ्या साईजचे आहेत आणि अशा प्रकारे स्लाइस करून म्हणजे उभे चिरलेले आहेत. तर कांद्यांना आपल्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. तर यापूर्वी देखील मी खूप साऱ्या अशा नॉनव्हेजच्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत. सो जा बघा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी मी टाकत आहे एक छोटा चमचा जिरा. जिरा यामध्येच आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे नंतर टाकायचा कारण नाही. तर या ठिकाणी जिरा आणि कांदा जो आहे आपण व्यवस्थित परतून घेऊया. तुम्ही बघू शकता कांदा जो आहे छानपैकी ब्राऊन झालेला आहे. आता आपण कांद्याला काढून घेऊया एका बाउलमध्ये. त्यानंतर आपल्याला यामध्ये सुका खोबरं परतायचं आहे. तर या ठिकाणी मी कांद्याला जो आहे एका बाउलमध्ये काढून घेते आणि थंड व्हायला ठेवून देते. आता या ठिकाणी मी पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरं देखील घेऊ शकता. मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर पाव वाटी सुकं खोबरं आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी अर्धा सुकं खोबरं आणि अर्धा ओलं खोबरं देखील घेऊ शकता. मालवणी चिकनमध्ये मोस्टली ओलं खोबऱ्याचा यूज होतो, पण मी इथे सुकं खोबरं यूज करत आहे. चिकन आहे 700 ग्राम. तर 700 ग्रामला मी इथे पाव वाटी खोबऱ्याचा यूज करत आहे. गरम भयंकर होतं, प्रचंड गरमी होती आणि मनोज माझा व्हिडिओ शूट करत होता. सो या ठिकाणी आता खोबऱ्यामध्ये मी टाकणार आहे एक तेजपत्ता. तेजपत्ता जेव्हा तुम्ही मसाल्यामध्ये वाटून घेता तेव्हा त्याचा जो स्वाद आहे भाजीमध्ये खूप छानपैकी उतरतो. तर या ठिकाणी मी खोबऱ्याबरोबर तेजपत्ता देखील भाजून घेत आहे. आता मी यामध्ये टाकणार आहे लसूण. तर जवळजवळ 20 लसणाच्या पाकळ्या होत्या या. तर हा लसूण देखील आपल्याला खोबऱ्याबरोबर भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी लगेच टाकत आहे अद्रक. तर हे इथे अर्ध्या इंचपेक्षा थोडं जास्त अद्रक आहे, कापून घेतलेलं आहे. अद्रक, लसूण, खोबरं आणि तेजपत्ता जे आहे व्यवस्थितरित्या भाजलं गेलेलं आहे. आता आपण याला सगळ्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि मी हे ठेवणार आहे फॅनच्या खाली. जेव्हा हे थंड होईल त्यानंतर आपल्याला मिक्सरमधून हे एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे. फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी चिकनची भाजी जी आहे कुकरमध्ये बनवते, कारण की चिकनला पण थोडंसं हलायला जागा मिळते आणि चिकन जे आहे व्यवस्थितरित्या शिजलं जातं. तर या ठिकाणी पुन्हा मी मस्टर्ड ऑइल, राईचं तेल टाकत आहे. राईच्या तेलामध्ये जेव्हा तुम्ही नॉनव्हेजची भाजी बनवता एक नंबर भाजी होते. बनवून बघा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल. मच्छी असू दे किंवा चिकन असू दे किंवा मटण असू दे, एक नंबर भाजी होते. तर या ठिकाणी मी राईचं तेल टाकलेलं आहे. तर राईच्या तेलाचं काय असतं ना, ते एकदम छानपैकी कडकडीत गरम झालं पाहिजे. त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे पुन्हा एक तेजपत्ता, 2-3 लवंगा होत्या, 3-4 काळ्या मिरी होत्या आणि 1/2 इंच दालचिनीचा तुकडा होता. आता हे खडे मसाले छानपैकी परतले गेले की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिकन. तर चिकन टाकताना थोडीशी काळजी घ्या, नाहीतर जे पाण्याचे थेंब आहेत ना गरम गरम, ते अंगावर उठतील. पाण्याचे थेंब आणि तेल दोन्हीचा मिक्सचर येते. सो मी खूप लांबून चिकनचे पीसेस टाकत होते कढाईमध्ये, कुकरमध्ये सॉरी. त्यानंतर आपल्याला हे चिकनचे पीसेस जे आहेत मीडियम टू फास्ट गॅसवरती 3-4 मिनटं या तेलामध्ये छानपैकी परतवून परतवून घ्यायचे आहेत, जोपर्यंत चिकनचा कलर थोडासा चेंज होत नाही तोपर्यंत. तर या ठिकाणी टाकत आहे मी थोडंसं मीठ, जेणेकरून मीठ जे आहे चिकनच्या पीसेसमध्ये छानपैकी मुरेल आणि चिकन जे आहे लवकर शिजायला मदत होईल. तर आपल्याला 4-5 मिनटं हाय फ्लेमवरती चिकन जे आहे छानपैकी व्यवस्थित परतून परतून घ्यायचं आहे. थोडीशी मी इथे हळद देखील टाकलेली आहे. तर 4-5 मिनटं चिकन छानपैकी परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि पुन्हा चिकन आपल्याला 1-5 मिनटं पुन्हा परतून घ्यायचं आहे. बघा चिकन अशा प्रकारे दिसायला सुरुवात होते. आता मी जो आपण मसाला काढला होता तो मसाला वाटून घेऊया. तर या ठिकाणी मी थोडीशी कोथिंबीर देखील घेतलेली आहे. सगळा मसाला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा आहे आणि मसाल्याची जे आहे एक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. जोपर्यंत मसाला वाटून होत आहे तोपर्यंत मी कुकरवरती झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम जी आहे स्लो करते, म्हणजे स्लो फ्लेमवरती चिकन जे आहे आपलं व्यवस्थित शिजायला मदत होईल. आणि इथे लगेच मसाला जो आहे मसाला वाटून घेते.
तर या ठिकाणी मसाला व्यवस्थित वाटला गेलेला आहे, बघा तुम्ही बघू शकता। आता ही जी पेस्ट आहे ही आपण साईडला ठेवून देऊया आणि चिकनकडे बघूया। चिकन आपल्याला वाफेवरती 50-60% शिजवून घ्यायचं आहे। या चिकनमध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, जे चिकनचं पाणी आहे ते सुटलेलं आहे। तेलामध्ये याला मी स्लो गॅसवरती ठेवलं होतं। तर या ठिकाणी चिकन जे आहे आपलं 50-60% शिजलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत काही आपले पावडर मसाले आहेत, ते पावडर मसाले। तर पावडर मसाल्यांचा देखील जास्त वापर नाही करणार आहे, जे मेन मसाले आहे ते मेन मसालेच यामध्ये टाकणार आहे। तर हा आहे आपला सगळ्यात मेन मसाला, मालवणी मसाला। तर हा मी मुंबईवरून आणला होता आणि अजूनपर्यंत चालतो आहे माझा। तर या ठिकाणी मी 2 चम्मच मालवणी मसाला टाकलेला आहे, 2 छोटे चम्मच टाकलेले आहे धने पावडर, 1 चम्मच टाकलेला आहे गरम मसाला, हा गरम मसाला आईने दिलेला आहे मुंबईवरून, आणि 1 चम्मच मी टाकणार आहे इथे चिकन पावडर, म्हणजे चिकनचा मसाला। आता हे सगळे मसाले आपण स्लो फ्लेमवरती चिकनमध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता मसाल्यांचं जे कोटिंग आहे चिकनला व्यवस्थित लागलेलं आहे। आता आपण टाकूया आपला जो आपण मसाला तयार करून घेतला होता, पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट। आता हा मसाला टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हा मसाला 5-6 मिनटं व्यवस्थित परतून परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत हा मसाला सगळ्या चिकन पीसेसना व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत छानपैकी 5-6 मिनटं परतून परतून घ्यायचा आहे। आता या मसाल्याला आपल्याला शिजवायचं आहे। आपण अर्धा मसाला, जेव्हा आपण मसाला भाजला, कांदा लसूण अद्रक भाजलं तेव्हा अर्धा भाजलेला होताच, आता याला आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचा आहे। त्यामुळे मीडियम फ्लेमवरती 5-6 मिनटं हा मसाला छानपैकी परतवून परतवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता 5-6 मिनटं झालेले आहेत आणि मसाला छानपैकी चिकनच्या पीसेसना लागलेला आहे। जो मसाला ग्रीन कलरचा होता तो आता ब्राऊन कलरचा झालेला आहे। तर या ठिकाणी मी झाकण ठेवलं होतं आणि झाकण ठेवून मसाल्याला पुन्हा एकदा 5-6 मिनटांसाठी शिजवून घेतलं होतं। तर तुम्ही बघू शकता आपले चिकनचे पीसेस पण छानपैकी शिजत आलेले आहेत। आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी। तर पाणी जेव्हाही तुम्ही नॉनव्हेजची रेसिपी बनवता किंवा एखाद्या रश्श्याची भाजी बनवता त्यावेळेस तुम्ही यामध्ये गरम पाण्याचा उपयोग करा। गरम पाण्याचा उपयोग केल्यामुळे जी कुकिंग प्रोसेस असते ती चालूच राहते, त्याचबरोबर एक छानपैकी तर्री जी आहे ती तर्री त्या भाजीवरती तरंगते। तर या ठिकाणी मी गरम पाण्याचा उपयोग केलेला आहे। आता तुम्हाला कितपत रस्सा जो आहे पातळ किंवा घट्ट लागणार आहे, दाटसर लागणार आहे, त्या हिशोबाने तुम्ही पाण्याचा उपयोग करू शकता। तर या ठिकाणी मी एवढं पाणी टाकलेलं आहे। आता आपण टाकूया चवीनुसार मीठ। तर यापूर्वी देखील जेव्हा चिकनचे पीसेस मी तेलात टाकले होते त्यावेळेस मी थोडंसं मीठ टाकलं होतं, तर त्या हिशोबानेच आपल्याला मिठाचा वापर इथे करायचा आहे। तर या ठिकाणी मी मीठ टाकलेलं आहे स्वादानुसार। आता पुन्हा या कढाईवरती, सॉरी कुकरवरती आपण झाकण ठेवूया 5-6 मिनटांसाठी मीडियम फ्लेमवरती आणि चिकनला शिजवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपल्या चिकनच्या भाजीवरती तर्री यायला सुरुवात झालेली आहे आणि आपली चिकनची भाजी जी आहे रेडी आहे। तुम्ही बघू शकता चिकनचे पीसेस आहेत व्यवस्थितरित्या शिजलेले आहेत, परफेक्ट शिजलेले आहेत। चला तर मग आता यामध्ये टाकूया आपण खूप सारा कोथिंबीर। आता यामध्ये टाकूया भरपूर सारा कोथिंबीर आणि आपली मालवणी चिकन रश्श्याची भाजी जी आहे ती रेडी आहे। तर या पद्धतीने तुम्ही मालवणी चिकन रस्सा नक्की बनवून बघा, 1 नंबर बनते भाजी। सो चला या ठिकाणी आपला मालवणी चिकन रस्सा रेडी आहे। गरमागरम तांदळाच्या भाकरीबरोबर खा, 1 नंबर लागतो। तर या ठिकाणी आपली ही रेसिपी पूर्ण झालेली आहे। तुम्ही बघू शकता तर्री छान आलेली आहे, चिकनचे पीसेस छान शिजले गेलेले आहेत आणि भाजी 1 नंबर झाली होती। तर या ठिकाणी हा जो व्लॉग आहे, हा जो व्हिडिओ आहे, मी इथेच थांबवते। तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते। चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी।